लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आलेले होते। माजी आमदार मालोजीराव मोगल यांच्या स्मृतीनिमित्त निफाड तालुक्यात आयोजित शेतकरी मेळाव्याला शरद पवारांची उपस्थिती होती। दिंडोरीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयानंतर आता नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी शरद पवारांनी हालचाली केल्याचं दिसून येत आहे। शरद पवारांच्या पाठोपाठ आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आहेत। आज जयंत पाटील विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा घेतील। यात जयंत पाटील इच्छुकांच्या मुलाखती घेत विधानसभा मतदारसंघ निहाय परिस्थितीची माहिती करून घेणार असल्याचं समजतंय। तसंच जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा मेळावा देखील होणार आहे। या मेळाव्याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। खरं तर अजित पवारांनी बंड केल्यानंतर नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलेलं। यात येवल्यातून छगन भुजबळ, दिंडोरीतून नरहरी झिरवाळ, सिन्नरमधून माणिकराव कोकाटे, देवळालीतून सरोज अहिरे, निफाडमधून दिलीप बनकर, कळवणमधून नितीन पवार यांचा समावेश आहे। आता शरद पवार गटाकडून अजितदादांच्या आमदारांविरोधात तगडे उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय। त्यामुळे आजचा जयंत पाटलांचा दौरा महत्वाचा मानला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।